हेलो 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 तर मॅच ज्या ठिकाणी सुरू झाली आहे, पहिला मॅच आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतो. या ठिकाणी म्हात्रेपाडा विपक्ष गावदेवी भास्कर यांच्यामध्ये हा पहिला मॅच आणि बॅटिंग आपण पाहतो सुरू आहे म्हात्रेपाडा टीमची. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं पहिला चौका. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती हा चौकार आला आहे. टोटल स्कोर एकूण धावा 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ सूरज आपण पाहतोय पहिले षटक घेऊन. योगेश म्हात्रे ऑन स्ट्राइक, पुन्हा एकदा तयार गोलंदाज सूरज दूधकर. कापरी सिद्धी चषक 2021 पर्व आजचा दुसरा दिवस. कालचा दिवस पूर्णपणे झोबेली महेंद्र धुळेच्या टीमनं गाजवला आणि आज मात्र कोणाच्या नावावरती हा दिवस राहील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सूरज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्याने चेंडू थोडासा वळण घेतोय. बॅटन पॅटच्या मधून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीय. तयार सूरज लेफ्ट आर्म ओवर द विकेट. आप ट्रॅकर समोर जेशाने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉर्डर खेळलेत. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फील्ड करत असताना गोलंदाज सूरज दूधकर. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपण पाहतो. या ठिकाणी कमबॅक करतो सूरज. लागोपाठचे दोन बॉल डॉट फेकतोय. आप ट्रॅकर पडल्यानंतर किती टर्न झाला होता बघा चेंडू आणि थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हात्रेपाडा टीम जाऊन पोहोचली आहे 19-12 या धावसंख्येवरती. तर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गिरीश गोलंदाजी मार्गपती पहिला बॉल सुरेखरित्या फेकतो. टप्पा पडल्यानंतर टर्न होते बॉल आणि अल्पेशला मात्र चकमा देतो. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अतिरिक्त टर्न आता यावेळेस पाहायला मिळाला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर निघतोय चेंडू. पंच विजय कोळेकर दर्शवतात व्हाईटची खून करत आहेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. कॉटन बॉल चान्स आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय म्हात्रेपाडा टीमला 13 या धावसंख्येवरती. अल्पेश म्हात्रे बॅक टू द डग आउट. तर पहिल्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 12 धावा होत्या. तदनंतर सूरज दूधकरनं कमबॅक केले. लागोपाठचे 3 बॉल डॉट फेकले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये गिरीशला प्राचारण केलं. गिरीशनं यावेळेस मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. अल्पेश म्हात्रेला बाद केले. नवीन बॅट्समॅन कृष्णा म्हात्रे. स्ट्राइकिंग एंडला योगेश चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा टर्न होतोय. चकमा देतो योगेशला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीय. चांगली सुरुवात आपल्या स्पेलची करतोय गिरीश ओवर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर करून ऑन साईडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क नाही आहे चेंडू आणि बॅटचा. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. चांगलं षटक. शांत ठेवतो गिरीश योगेश म्हात्रेला. अजून एकदा तोच रिप्लाय पाहायला मिळतोय. सळगचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण गिरीशकडे आपण पाहतोय जरी अनुभव कमी असला तरी देखील
बऱ्याच कमी वयामध्ये त्याने आपलं नाव मात्र कमवलं आहे. टॉप 8 लागते, झेलची संधी पोचू शकत नाही आहे. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा, षटक क्रमांक दुसरं देखील अडकेने समाप्त. या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 3, एक विकेट देखील कॅरी केली आहे. अल्पेश मात्रला बाद केलं गिरीशने. टोटल स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मातृपाटा टीम पोचली आहे 15 या आकड्यावरती. कृष्णा म्हात्रे कॅप्टन ऑफ टीम म्हात्रेपाडा. संघ नाही घेत आहेत स्टार्टिंग एंडला. एस अनिकेत येतो तिसऱ्या षटकामध्ये. समोरचा अनुभव फलंदाज, बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात, भरपूर वर्षाचा अनुभव. कृष्णा म्हात्रे ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला, मोठा फटका खेळायचा होता. जेलची संधी, मिड विकेटला 2-2 खेळाडू जज करतायत आणि यावेळेस जेल टिपली जाईल. अजून एक धक्का लागतोय मात्रेपाडा टीमला. कृष्णा म्हात्रे संघ नायक मैदानाच्या बाहेर. सुरत दूधकर जेल टिपतोय अप्रतिम आणि अजून एक धक्का मात्रेपाडा टीमला. पहिल्याच बॉलवरती अनिकेतनं विकेट प्राप्त केली. कृष्णा म्हात्रेचे शून्यावरती बाद होते. कृष्णा न्यू बॅट्समॅन मच्छिंद्र. कृष्णा म्हात्रे, योगेश म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे हे तिन्ही बंधुराज आपण पाहतोय म्हात्रेपाडा टीमचे खेळाडू. अजूनही आपण पाहतोय योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत योगेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा त्यांच्या खेळाडूंना असतील आणि नक्की त्यांच्या समर्थकांना देखील असतील, कारण की क्षमता गुणवत्ता योगेशमध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या आहेत. तदनंतर मॅट ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील मिळाल्या आहेत. ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. आउटसाईड डी ऑपस्टम, वाईट साईडच्या तो पंचांचा. टीम पोचते एकूण 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अनिकेतचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा 30 लाईन. ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा चेंडू जात होता. यजमानच पाहतात आणि व्हाईट बॉल घोषित करतायत. 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेट नव्हते, आता राऊंड द विकेट नाही येतात अनिकेत. स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा योगेश. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा बीट होत आहेत. योगेश मात्रला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं जात आहे वसा टीमच्या गोलंदाजाकडनं. अजूनही त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं एक चौकार एक षटकार आला. तदनंतर दुसरं षटक सुरू झालं, तिथून एकही मोठा फटका नाही घ्या योगेशच्या बॅटमधनं. धावसंख्या स्थगित 17. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. येस आउटसाइड ऑप्शन, ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. अतिरिक्त धाव, टीम पोचते 18 वरती. राउंड द विकेट. यावेळेस प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड, सरळ चेंडूला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश मात्रेच्या बॅटमधनं या ओव्हरमधला पहिला षटकार. राऊंड द विकेट अनिकेत. फुल टॉस बॉल. यावेळेस संधी फायदा उचलू शकले नाही. रवी वायले जज करतायत, व्हेरी गुड फिल्डिंग.
एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेबरोबर टीम पोचते कोण 25 या आकड्यावरती. अनिकेत आपल्या षटकातील चार बॉल आत्तापर्यंत त्यांना फेस केलेत. अजूनही दोन चेंडूचा खेळ मध्ये या ठिकाणी शिल्लक आहे. मच्छिंद्र त्यात पहिल्यांदा स्ट्रायकिंग गेंडला राउंड द विकेट ब्लॉकहोलमध्ये फेकताय चेंडूला. पॅडवरती थोडासा चेंडू आदळला होता. येस, एक धाव कम्प्लीट केली जाईल मच्छिंद्रच्या माध्यमातून. टीम पोचते 26-26 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. योगेश ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा. अनिकेत राउंड द विकेट. हा ट्रॅकर ऑन साइडला खेळतात आडव्या बॅटनं. क्षेत्रक्षेत्रील सूरज दूधकर वेगाने त्यात एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. फेक किक करते तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक समाप्त होते. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्रपाडा टीमची धावसंख्या एकूण स्कोर 28-28 धावा. ज्ञानेश्वर होते शेवटच्या डेट ओव्हरमध्ये षटक घेऊन अंतिम षटक. या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल मात्रपाडा टीमला, कारण की समोरचा संघ गाऊदेवी वसा टीम ताकदवर संघ आहे. त्यांच्यासमोर चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत फक्त 28 धावा बनल्या गेल्यात. या ओव्हरमधला पहिला बॉल हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला. रवी वायले चेंडू खाली चुकी होती रवी वायलेकडनं. जेल ड्रॉप होते. फार कमी चुका पाहायला मिळतात रवी वायलेकडनं. मात्र इझी झेल या ठिकाणी होती परंतु ड्रॉप होती आहे. एक धाव कम्प्लीट. टीम पोचते 29 या आकड्यावरती. योगेशला या ओव्हरमध्ये मोठे फटके खेचावे लागतील, कारण की अजूनही संघ मात्र कमकुवत स्थितीमध्ये. 29 धावा फक्त फलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑन साइडला खेळतायत फटका मिड विकेटला. रवी वायले चेंडू खाली अजिबात चुकी नाही आहे आणि यावेळेस मात्र मोठा करारा धक्का लागतोय मात्रपाडा टीमला. योगेश मात्र जी खेळी संपुष्टात. ज्ञानेश्वर तयार पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा ट्रॅकर ऑन साइडला खेळता फटका चांगला. क्षेत्ररक्षक तैनात मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती विगेन छेरन. षटकार येतो. षटकाराबरोबर टीम पोचते 35-35 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज आहे शेवटच्या मुवमेंटला मात्रपाडा टीमला. जरी अजूनही 2 षटकार आले बरोबर 3 बॉलमध्ये तरी देखील एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकेल मी म्हणेन मात्रपाडा टीम. ज्ञानेश्वर तयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. टॉप एज लागते. फाइनल लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येत आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 36 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक. न्यू बॅट्समॅन राजेश म्हात्रे स्ट्राइकिंग गेंडला पहिल्यांदाच. लेफ्ट आर्म ओवर द विकेट ज्ञानेश्वर.
ऑन साइडला खेळत आहेत अलॉन द कार्पेट जगदीश बॉल वरतील एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा मिळतात या बॉल वरती टीम पोहोचती आहे या दोन धावे बरोबर 38 38 या आकड्यावरती शेवटचा बॉल या इनिंग मधील या ओव्हर मधील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर ऑन साइड ला यस प्रॉपर कनेक्शन शेवटच्या बॉल वरती राजेश मात्रेच्या बॅट मधून हा षटकार आणि चार षटकांचा खेळ समाप्त होतो चार षटकांच्या समाप्तीत तर मात्रेपाडा टीम जाऊन पोहोचली आहे एकूण 44 या आकड्यावरती मात्रेपाडा टीमनं गडी गमावले एकूण तीन गडी गमावत 44 धावा बनवल्यात तर गावदेवी वसा टीमला जिंकण्यासाठी एकूण चार षटकांमध्ये 45 धावेची आवश्यकता तर 45 धावेचं आव्हान हॅलो हॅलो
हेलो हेलो ठीक थैंक यू सो मच सोनू बांगर जमलेल्या सर्व तमाम क्रीडामिष्कांचं स्पर्धेच्या वतीनं कापडी स्थिती चषक 2021 हा दिव्यदीप्यमान सोहळा रबरबॉल स्पर्धा आणि जमलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. त्याचबरोबर एम टी सीच्या माध्यमातनं घरबसल्या बसल्या बरेच सारे प्रेक्षक वर्ग आज मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मॅच तुम्ही पाहतायत दोन बलाढ्य टीममध्ये, एका बाजूला आपण पाहतोय याच परिसरातील दोन्ही दादा संघ बलाढ्य संघ आहेत, मात्रेपाडा वर्सेस वसार ही बिग फाईट लढत. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय, पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिलं सत्र पाहिलं बॅटिंग करताना मात्रेपाडा टीमनं रन्स बनवल्या, चार ओव्हरमध्ये 47 तर 45 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. त्याला उत्तर देताना आपण पाहिलं पहिल्याच ओव्हरमध्ये योगेशच्या पहिल्या बॉलवरती एक रन्स आली, त्याचबरोबर एक खेळाडू धावची स्वरूपामध्ये बाद झाला आहे. तर नवीन खेळाडू येतोय या ठिकाणी रवी बायले, लेजेंड प्लेअर मलंगड क्रिकेटचा आपण पाहतो एक कोहिनूर हिरा, बरेच वर्ष क्रिकेटला दिलीत आणि सातत्य कसं टिकवावं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं रवी बायलेकडनं अनेक वेळा चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. मागच्या वर्षी खऱ्या त्याने रवी बायलेनं वर्ष गाजवलं, 2019-20 हंगाम होतं ते रवी बायलेच्या नावावरती राहिलं, दोन बाईक्स त्याला मिळाल्या आणि तोच रवी बायले पुन्हा एकदा यावेळीचा बॉल अतिशय चांगला चेंडू खेळून करतोय. शॉर्टलेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते, एक रन्स मिळाली योगेश मात्रे आपण पाहतोय ज्या खेळाडूचं नाव आज साता समुद्रापार तुम्हाला ऐकायला मिळालं, कारण विदेश जाऊन देखील आपल्या नावाची चर्चा आणि आपल्या नावाचं वादळ या गोलंदाजानं दाखवलं. तो वेगवान गोलंदाज मलंगड एक्सप्रेस या नावानं ज्याला संबोधलं जातोय तो योगेश मात्रे. योगेश मात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी, अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाली. पुन्हा एकदा यॉक चेंडूचा वापर, सिंग मिळाले पहिलं ओव्हर मी म्हणे कुठेतरी सुरेख पाहायला मिळाले. योगेश मात्रेच्या माध्यमातूनची ज्या जी गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे तो अनुभव आहे, त्या अनुभवाने त्यानं गोलंदाजी करत सातत्य टिकवलं आणि वसासारख्या बलाढ्य टीमच्या खेळाडूंना अर्थात पहिला फलंदाज बाद झाला होता मैदानावरती चिंट्या जो रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहतो रवी बायले आणि फलंदाज जगदीश या दोन्ही खेळाडूंना आता त्यांना शांत ठेवलाय. अतिशय सुरेख बॉल, पुन्हा एकदा जगदीशसाठी सिंगल मिळेल, सिंगल बरोबर ओव्हर नंबर पहिलं समाप्त होते. लेगबायचा इशारा पंच विजय कोलेकर पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही रबरबॉल स्पर्धा, कारण रबरबॉल स्पर्धा आपण पाहिले हंगाम सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, बऱ्याच ठिकाणी स्पर्धे तुम्ही पाहिले असतील, मग तरी त्याच्यातली एक नामांकित स्पर्धा विजय कोलेकर आणि सूरज म्हस्कर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चार दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं दिवस आहे, काल भरपूर चांगलं क्रिकेट होतं, काल पाऊस देखील होता आणि काल आपण पाहिलं जो क्रिकेट पाहिला खऱ्या तर जोबेली जय हनुमान जोबेली महेंद्रचा संघ होता आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. त्याचबरोबर निशांत इलेव्हन मांगरूळ संघानं देखील खेळी भरपूर चांगली केली, मात्र शेवटच्या अंतिम मॅचमध्ये त्यांना परास्त केलं जोबेली संघानं, तो संघ पोहोचला अंतिम चारमध्ये. तर पहिलं षटक समाप्त झालं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्या, त्या फक्त 5 धावा, गरज असेल तर 40 धावेची, येणारे 18 चेंडू आणि 40 धावेची गरज. याच्यानंतर जी लढत आहे ती व्हेरी गुड डिलिव्हरी गुड लेनचा वापर, मग ऑप्शनच्या खूप बाहेर निघतोय, पंच विजयने लगेच सांगितलं की हा चेंडू स्वयर आहे, अतिरिक्त धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावबळकावरती 6. टीमची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी
यावेळीचा बॉल आपण पाहतो निश्चित डाटचंडूची समाप्ती, षटक क्रमांक आपण पाहतो सेकंड. गोलंदाज आपण पाहिलं तर राजेश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे. राजेश म्हात्रे देखील बरीच वर्ष गाजवली आहेत. यावेळीस मात्र मोठा फटका, ऑफसाईडला जगदीश दूधकरच्या बॅट मधून निघलेला हा बिगिट षटकार. गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण सुरुवात थोडीशी शांत झाली. लक्ष 45 धावेचं होतं, मात्र इथे हा चेंडू शॉर्ट होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. ऑफसाईड ऑनसाईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आपण पाहतो डॉट चेंडूची समाप्ती. एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल, दबाव वाढवेल वसा टीमच्या फलंदाजांवरती, कारण लक्ष 45 धावेचं असताना पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आल्या. आणि तिथनं मात्र सेकंड ओव्हरमध्ये राजेशने देखील गोलंदाजी चांगली केली आहे. पुन्हा एकदा याबीचा बॉल हवेमध्ये, किरण मात्र त्या ठिकाणी प्रयत्न चांगले केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दोन धाबा कंप्लीट होत आहेत आणि दोन धाबेनं धावसंख्या पुढे सरकेल. 14 रन्स 14 धावा धावपळकावती लागते, तर 31 धाबीची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 14 चेंडू आणि 31 धाबा. काल आपण पाहिले असेल या खेळपट्टीवरती जेवढं वर्चस्व गोलंदाजांचं राहिलं तेवढं वर्चस्व फलंदाजांनी देखील गाजवलं. समोर खेळत आहेत, व्हेरी गुड स्ट्रोक. आपल्या फॉर्म स्ट्रम मध्ये असलेली ताकद, आपल्या मनगदातली ताकद या ठिकाणी सिद्ध करताना हा जगदीश दूधकर आणि त्याच्या बॅट मधनं हा निघतोय अजून एक ब्रँडेड षटकार. यावेळीचा बॉल चेंडू फडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत आणि टीमची धावसंख्या 20 रन 20 धावा झाल्या. 25 धावेची गरज आहे, येणारे 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गवदेवी वसा संघ, ज्याची टीमची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, अवघ्या 5 धावा, मात्र सेकंड ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले जगदीशनं आणि एकूण त्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 10.00 ही सरासरी गाठताना 20 धावा एकवटल्यात. येणारे समीकरण 12 चेंडू आणि आता 25 धावीची गरज आहे. प्रतिषटक 12.50 ही सरासरी गाठावी लागेल येणाऱ्या मॅच मध्ये वसा टीमला. आज आपण पाहिलं तर पाऊस थोडासा थांबलाय, काल पूर्ण दिवसभर पावसाची साथ होती. बरोबर स्पर्धा जेव्हा तुम्ही बघताय, जेव्हा तुम्ही खेळताय, तेव्हा जर पाऊस असेल तेव्हा अजून एन्जॉयमेंट त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि ती वेगळीच मजा आहे. पण आज पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आहे. गोलंदाज तिसरं षटक येतो या ठिकाणी. अजय म्हात्रे हा चेंडू यावेळीस मात्र आपण पाहतो ऑफसाईडला, पॉईंट रिजन मध्ये शतकशक त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट होत आहे. रनिंग बिगिन द विकेट बघा, रवी बालेकडे बॉडी भरपूर मजबूत आहे आणि आपण गेली कित्येक वर्ष त्यांना खेळताना पाहतोय. पिंटू बायले यांच्याकडनं बघा प्राईज आले, 3 षटकार रवी बालेने ठोकले तर 1000 रुपयाचं प्राईज, 1000 प्राइस आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 22 रन 23 रन्स, आता गरज आहे फक्त 23 धावीची. रवी बालेबद्दल आपण चर्चा करत होतो, एक लेजंड प्लेयर मलंगडचा ढाण्याबाग ज्याला म्हटलं जातंय, कारण फिटनेस कसा असावा आणि क्रिकेट खेळण्यासाठी खास म्हणजे तुमचा फिटनेस लेवल खूप महत्वाचा आहे. तो फिटनेस मात्र रवी बालेने आतापर्यंत ठेवलाय क्रिकेट स्पर्धेमध्ये, तर तोच रवी बाले स्ट्राइक एंडवरती डॉट डॉट चेंडू. धावसंख्या 22 वसार म्हटलं तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक बघा. आज स्टँडमध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी प्रेक्षक आपण फक्त आणि फक्त वसार टीमचे समर्थक पाहायला मिळतील. ओ फुलटॉस चेंडू आणि रवी बालेचा जर तुम्ही असा फुलटॉस फेकाल तर त्याबाबत एकच उत्तर षटकार. टीमची धावसंख्या वेगाने वाढते, टीमची धावसंख्या 28
28 धावा झाल्यात रवी बाले। पुन्हा एकदा ऑफसाइडला फटका भरपूर उंच आहे आणि तेवढा लांब जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं। ही आहे रवी बायलीची दहशत, हा आहे रवी बायलीचा खेळ आणि कित्येक वर्ष खेळत असताना हे वर्चस्व त्यानं गाजवलंय। आज पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकताना पहिला षटकार ठोकला वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं, तर दुसरा षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं। वाट अ बॅटिंग! आणि जर आता षटकार ठोकला तर पिंटू वायले यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज आहे। समोर खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, डब्बलचा प्रयत्न नाहीये। गरज होती का हा प्रश्न आहे, कारण जिथे धाव बनू शकली नसती तिथे तुम्ही ही धाव घेण्याचा प्रयत्न करता। समोर मात्रेपाडा संघ आहे, अशा मोमेंटला ते चूक करणार नाहीयेत, कारण त्यांच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, त्यामुळे मात्रेपाडा संघ अशा मोमेंटला चूक करणार नाहीये। रवी बायलेला काहीच गरज नव्हती आणि अशा मोमेंटला त्यानं आपला स्वतःचा विकेट बहाल केलाय, तर इथे मोठा धक्का लागलाय। टीमची धावसंख्या आपण पाहतो धावपळकाबती 35, गरज आहे 10 धाबेची, येणारे समीकरण 7 चेंडू आणि 10 धावा। तर नवीन खेळाडू सूरज दूधकर, नाईस डिलिव्हरी, सिंगल मिळाले, सिंगल बरोबर तर खेळाडू बाद होतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा तीच चूक केली जी रवी वालेने चूक केली, तीच चूक आता सूरज ने या ठिकाणी केली आहे। काहीच गरज नव्हती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची, एका धाबेवरती जरी समाधान मानलं असतं तरी शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 9 धाबेची गरज होती आणि तुमच्याकडे आपण प्लस पॉईंट पाहिलं तर सूरजसारखा एक विस्फोटक खेळाडू होता आणि त्या खेळाडूला आता धावचीत व्हावं लागलंय। तर मॅचमध्ये आपण पाहतो कमबॅक मिळवलाय, या धावचीत स्वरूपामध्ये का होईना हा संघ मॅचमध्ये आता शिरकाव करेल की काय, शेवटच्या अंतिम षटकामध्ये गरज आहे 9 धाबेची। न्यू बॅट्समन अनिकेत, निश्चित आपण पाहिलं तर एक चूक जरूर पाहिलं, दोन चुका झाल्या लगातार। रवी बालेने जी चूक केली ती थोडीशी आपण पाहिली, त्याच्यानंतर असं वाटलं की आता चूक होणार नाही, लगेच दुसऱ्या बॉलवरती सूरजनं देखील ती चूक केली आहे, कारण सूरजकडे क्षमता भरपूर होती आणि तो खेळाडू धावची स्वरूपामध्ये बाद होत आहे। तर पाहूया आपण येणारे अंतिम षटक, एका बाजूनं गुणवत्ता सादर करणारा संघ मात्रेपाडा, ज्यांचा अनुभवी खेळाडू म्हटलं तर कृष्णा मात्रे, ज्याच्याकडे देखील भरपूर अनुभव गुणवत्ता त्याच्याकडे अंतिम मोमेंटला त्याच्यावरती गोलंदाजी आपण पाहणार। 9 धावा त्याला थांबवायच्या आहेत, मग समोर आहे नवीन खेळाडू, नो बॅट्समन अनिकेत ऑन अ स्ट्राईक, नो स्ट्राईक येण्यावरती जगदीश, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले 2 षटकार पाहायला मिळालेत। पॅचेज विकेटच्या पाठीमागे, शॉर्ट पॉइंट लेक, रिजन सिंग मिळाली, आता चूक करणार नाहीयेत, कारण आता यावेळी संधी मिळाली, चूक होत नव्हती मात्र इथे संधी मिळाली। 2 धाबा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा कन्वर्ट झाल्या, ते 1 धाबेचं मूल्य किती आहे ते मात्रेपाडा टीमला अगदी बरोबर माहिती आहे, कारण अनेक वेळा मात्रेपाडा टीमला देखील त्या 1 धाबेची किंमत समजली असेल, कारण कधी कधी अंतिम मोमेंटला 1 धाबेने सामना गमवावा लागतोय। तर 7 धावीची गरज आहे, टीमची धावसंख्या 38 रन्स। समोर खेळतोय वाड स्ट्रॉक, ओव्हर पिच बॉल अतिशय खराब होता आणि त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेताना चेंडू वायडिश लॉंगांच्या डोक्यावरनं सरळ फेकून दिलाय, लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, स्कोर इज लेवल, फक्त 1 धावीची गरज आणि हा सामना जिंकलाय गावदेवी वसार संघाने, मैदानावरती हुकूमत गाजवली आणि या मॅच मध्ये अर्थात मात्रेपाडा संघाला परास्त केलाय। हार्डलक मात्रेपाडा टीम
तर कॉन्ग्रेच्युलेशन वसार संघ, अभिनंदन करूया आपण वसार संघाचं ज्या संघानं हा पहिला मॅच जिंकलाय आणि या मॅचचा हिरो आणि या मॅचचा हिरो रवी वायले 17 रन 17 धावीचं योगदान त्यानं दिलं आपल्या टीमसाठी. तो रवी वायले ठरला मॅन ऑफ द मॅच.